मंडळी, मी आहे स्वाती गुडफूड मराठीमध्ये। तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मार्केट सारखं घट्टसर दही। घरी कसं बनवायचं ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स यूज करून आपण ते दही बनवणार आहोत। खूप छान होतं हे। मार्केटचं दही सहसा प्युअर नसतं, त्याच्यामुळे तुमच्या घरी जर दूध उरलेलं असेल किंवा मग तुम्ही तुम्हाला जर दही लागत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने दही बनवून जास्तीचं बनवून ठेवू शकता आणि जास्तीत जास्त आठवडाभर देखील हे दही फ्रेश राहतं, ताजं राहतं आणि ते तुम्ही आठवडाभर यूज करू शकता। चला तर मग आपण आता दही बनवायला सुरुवात करून घेऊ। मंडळी, हे बघा, हे साहित्य लागणार आहे आपल्याला दही बनवायला। हे मी दूध घेतलंय, अर्धा लिटर दूध आहे। हे मी थोडं कोमट करून घेतलं, आधीच मी ते तापवलेलं होतं पण माझं दुधामधून हे दूध उरलंय एवढं, तर ते मी तापवून घेतलं, कोमट करून घेतलंय मी त्याला। तुमचा अतिशय हात असा, हाताला अजिबातही चटका लागणार नाही इतपत तुमचं दूध कोमट पाहिजे। खूप कोमट दूध घ्यायचं आहे आपल्याला। खूप महत्त्वाची स्टेप आहे ही की तुमचं दूध किती कोमट आहे त्याचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट दही बनण्यासाठी। तर ही बघा, ही पातळ साळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता दुधाला। तर हे गरम करून कोमट करून ठेवलं आहे मी आणि हे हा जो चम्मच, एवढे दोन चमचे भरून मी हे दही घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दही घेऊ शकता। आता हे दही आपण याच्यात टाकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, रूम टेम्परेचरचं दही आपलं असलं पाहिजे। आता याला मी छान, ते जे दही आहे त्याच्यात मी दुधामध्ये छान फेटून घेते, मिक्स करून घेते। हे बघा, छान असं मी हे दही त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे। दोन मिनटं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे हे दही, म्हणजे दुधामध्ये जे दही आहे आपण टाकलेलं मोरणचं ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी हा जाडसा रुमाल घेतलेला आहे, जो आपण किचनमध्ये जो टॉवेल यूज करतो डिश पुसायला वगैरे, तर त्यापैकीचाच मी असा हा रुमाल घेतलेला आहे। आणि हा रुमाल डबल घडी करून मी असा याच्यावर झाकलेला आहे आणि ते भांडं पॅक झाकलं जाईल, त्याच्यात अजिबात एअर जाणार नाही, हवा जाणार नाही, अशा पद्धतीचं वरून मी एक बाउल त्याच्यावर झाकून दिलेलं आहे। आता हे पॅक करून आपण, जर तुम्ही रात्री हे दही लावत असाल तर रात्रभर आणि सकाळी, म्हणजे जवळजवळ 12 तास आपल्याला हे, 8 ते 12 तास आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे एका साईडला। बघू आता आपण। चला तर मग मंडळी, 12 तास झालेले आहेत आणि आपलं दही परफेक्ट असं सेट झालेलं आहे। 12 तास का लागले कोणतेही दही हिवाळ्याच्या दिवसात 5 किंवा 8 किंवा 3 तासात असं कधीही सेट होत नसतं, ते हमेशा बिघडेल, म्हणजे बिघडेल 101% गॅरंटीने सांगते मी तुम्हाला। म्हणून मी जे जेन्युन आहे तेच तुम्हाला मी त्याचे होर्स सांगितलेले आहेत। मी रात्रभर हे सेट व्हायला ठेवलेलं होतं, हिवाळ्याचे दिवस आहेत हे, तरी देखील आपलं दही परफेक्ट असं झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगितलं काय इम्पॉर्टंट आहे ते। दुधाचं टेम्परेचर फार इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जर जास्त गरम दूध घेतलं असा विचार करून की गरमीमुळे दही छान जमतं, तर तुम्ही 100% चुकीचे आहात। कारण जास्त जर गरम तुम्ही दूध घेतलं, आपण जे मुरण टाकतो म्हणजेच दही घालतो दुधाचं दही होण्यासाठी, तर त्या दहीमध्ये जे बॅक्टेरिया असतात ज्याच्याने दही बनतं तर ते किल होतात, ते मरतात ते गरम दुधामुळे। त्याच्यामुळे जास्त दूध आपल्याला, अगदी कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही रूम टेम्परेचरचं घेतलं तरी चालेल, पण त्याच्याने थोडंसं दही पातळ होतं, त्याच्यामुळे शक्यतो कोमटच दूध घ्या आणि चांगल्यापैकी कोमट दूध घ्या। चला तर मग आता आपलं दही कसं झालं आहे तुम्ही बघू शकता। अतिशय परफेक्ट असं आपलं दही झालेलं आहे, खूप अप्रतिम। चला तर आता याचा सुगंधही छान येतोय, जसं आंबटसर दहीचा जो स्मेल असतो तो छान सुगंध येतोय याला। तर तुम्ही आता दही आपण बघून घेऊ कसं झालंय ते। तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट असं आपलं दही झालेलं आहे, मार्केटमध्ये जसं मिळतं अगदी त्या पद्धतीचं। हे बघा, खापच्या खाप दहीची निघते। तर आता याच्यापुढे कधीही तुम्ही मार्केटमधून दही आणू नका, अतिशय कमी खर्चात, जेवढं आपण 200 ग्रॅम दही 25-30 रुपयाचं मार्केटमधून आणतं तेवढ्याच अर्ध्या लिटर दुधामध्ये तुमचं जवळजवळ 400 ते 500 ग्रॅम दही तुमचं घरी बनेल। त्याच्यामुळे घरीच आता दही बनवा, सेफ घ्या आणि सिक्युअर राहा। धन्यवाद। तर मंडळी, याच्यापुढे आता बाहेरून दही आणायची गरज नाही तुम्हाला। जेवढ्या खर्चात तुम्ही कमी दही आणता तेवढ्याच खर्चात तुम्ही आता 500 ग्रॅमपर्यंत दही घरीच बनवू शकता। तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा आणि हे दही कसं झालं ते नक्की सांगा। धन्यवाद। बाय बाय।